Mau? Maju Gusti Arbi Israeli. Sri pada kakaknya selunan lemala. Mau? Anjali Tai. Are? Tumi? Uwe. Bola, Israeli challa sake? Oh. Anjali Tai. एक इचारू बोला ना आमच्या धान्याचा फोन येतो का राणा भाऊजीस्ती हो येतो येतो हलच फोन करू काय झालं आओ आता नवरा पोलिसात भरती झाला पोलिसाची बायको म्हणून समजा गाव मला घाबरेल म्हणून लय खुश होते बघा मी पण आता मलाच लय भया वाटत लागले भीती कसली भीती अहो ट्रेनीला गेल्यापासून मी आपल्या यांची ख्याली कुशाली विचारायला फोन करायची हे बोलायचे बी अहो ट्रेनिंग मध्ये लय पिट्टा पडायलाच बघा यांचा वजन बी कमी झालं म्हणून काळजी ना मी फोन केला तर माझा फोनच उचलत नाही ती अहो रोज बोलणारा माणूस तो चार दिवस आड बोलतोय बघा तुम्ही जरा शांत व्हा हे बघा सारखे सारखे फोन नका करू त्यांना ट्रेनिंग सुरू असेल त्यांचं अहो तसं नाही हो नवरा नजराआड असला की उगाच मनात येत राहत बघा आपल्याला इसरणार तर नाही ना माघारी एक बायको हाय आपली वाट बघणारी जीवाला जीव देणारी हे ध्यानात राहावं म्हणून फोन करते बघा मी आणि अहो बायकोचं फोन आला की नवऱ्याला बी बरं वाटते नवरा नजराआड असलं की बायकोला काळजी वाटणारच की माझा बी फोन गेला नाही तर मला त्यांची काळजीच नाही असं वाटलं तर धन्याला पण धनी फोनच उचलत ना झालं बघा उचलते तुम्ही काही काळजी करू नका अंजली ताई तेवढं माझं एक काम करा की राणा भाऊजीसनी धन्याचा फोन आला की नाही त्यासनी सांगायला सांगा माझा फोन उचलायला ठीक आहे मी सांगते बरं आता निघू मी वय वय चल हो भाऊ माझं नका गाड वाढला चांगलाय म्हणून खरंय कल्पना त्यांचं नवरा दृष्टीआड असला की काळजी वाटतेच नीट ऑब्झर्व कर राणा बोला की हॅलो पोहोचलात का तुम्ही कवात पोहोचलो प्रॅक्टिस बी सुरू झाली बोला की काय काम होत काय नाही पोहोचलात का हेच विचारायला फोन केला होता काळजी असतेच ना अहो 5 मिनिटाच्या अंतरावर तालीम आहे काळजीच काय कारण हो कशी चालू आहे प्रॅक्टिस सुरू आहे की ओके राणा नंतर बोल फोनवर आधी प्रॅक्टिस कर चल बरं फोन ठेवतो नंतर सखी मॅडम ओरडतील मला हा आता माझ्याशी बोलायलाही वेळ नाहीये का बोललो की अजून काय बोलू थांबा लाडूला तुमच्याशी बोलायचं एक मिनिट लाडू तर बोल राणा माझ्या गाल का वाढलं अरे लाडू रुचलाय तुमच्यावर तुम्ही घरी कधी येणार विचारतोय प्रॅक्टिस झाली की घरला येतो राणा गप्पा बास कर आता चल बरं ठेवू काय ठेवतो प्रॅक्टिस झाली की फोन करतो हा हा ठेवतो बोलायला काय झालं होतं तुला रुसलोय म्हणे चल कमान अरे गर्दन नहीं पीठ के बल कमान अरे दिखाओ मैकरोल वेरी गुड Thank you.
प्रैक्टिस। चल कॉन्सेंट्रेट कर, चल स्टार्ट। राणा लक्ष प्रैक्टिस मध्ये दे। चल चल काय करत असतील राणाजी? खरच पुष्पावहिनी म्हणत होत्या तसं बायकोकडे लक्ष कमी होतं का? फोन का घेत नाहीये ते? इथे मी फोन करते समजत नाहीये का त्यांना? समजू नाही करताय तस। राणा लक्ष कुठे तुझ? हाय की कुठे? हे का अंजली कशाला फोन करते? मगाशीच बोलणं झालं ना तिच्याशी। तुम्ही बघा काय म्हणते। कट झाला। आता प्रॅक्टिस संपेपर्यंत फोन सुरू करायचा नाही। अहो काय महत्वाचं असेल तर? आता प्रॅक्टिस महत्वाची आहे। ती संपली की तुला हवा तेवढ्या वेळ बोलत बस, मी काही म्हणणार नाही। आता सुरू कर, चल। कम ऑन, कीप ट्राइंग। The number you are trying to call is currently switched off. Please try again later. बाई हे बघा गणित सोडवलं बरोबर आहे काय सांगा की? तू वर्गात बस आले मी। तुम्ही मगासपासून बाहेर बसलाय, कधी येणार आहे? माझा महत्वाचा फोन चालू आहे, तो झाला की येते। फोन का बंद करून ठेवलाय यांनी? अजिबात घरी जायचं नाही, सुट्टी वगैरे काही मिळणार नाही। भाजी कसली खातोस? बाहेरचे पदार्थ खायचे नाहीत कळत नाही तुला? सांगितलेलं हजार वेळा। चला वर्गात बसा, सुट्ट्या पाहिजे। सर सर अहो काय पाठक गायकवाड बाई, आता काय काम काढलं तुम्ही की आज पुन्हा वर्गातल्या मुलांनी दंगा केला? नाही, तरी मी तुम्हाला सांगत होतो की माया प्रेम हे समजावून सांगणं हे असल्या कार्टनच्या बाबतीत करायचं नाही। अहो लायकीच नाही त्यांची, पण तुमचं आपलं काय? माझं तेच खरं, आता करा। नाही सर, मुलांचं काहीच नाही। ऍक्च्युली मला जरा सुट्टी हवी होती, माझं घरी खूप महत्वाचं काम आहे। मी लगेच जाऊन परत येऊ का? शाळा सुरू असते ना। अजिबात चालणार नाही, शाळा सुरू झाल्यापासून सुट्टेपर्यंत कुणीही घरी जायचं नाही, असा नियम आहे ना आपला। हो सर, पण माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे, मी लगेच येते परत। अहो मग फोन करा। नाही ना, फोन नाही करू शकत, बंद आहे फोन। हे बघा, शाळा सुटल्यानंतर तुमचं जे काही महत्वाचं काम आहे ना ते तुम्ही करा, पण आता मुलांचं शिक्षण महत्वाचं, कळलं? सर प्लीज, खूप अर्जंट काम आहे माझं, मला राणाजींना भेटलंच पाहिजे। पण आता वर्ग बुडून जायचं नाही, नियम म्हणजे नियम। अहो पण सर, हे बघा, पण नाही आणि बीन नाही, हा महाजनांचा नियम आहे, तो ऐकायचा, समजलं? राणाजींना गाठलंच पाहिजे,
त्यांना गाठण्यासाठी नियम मोडावा लागला तरी चालेल. कम ऑन राणा, कम ऑन. व्हेरी गुड. यस, वेल प्रो. गुड, व्हेरी गुड. तुम्ही काय झालं? काय नाही. मग शाळा लवकर सुटली काय? नाही, मधली सुट्टी झाली. मग मुलं डबा खात होती ना, त्यांचे डबे बघून मला तुमच्या जेवणाची आठवण झाली. जेवण शिरपत्या डबा मळ्यात पोहोचला असणार. आता प्रॅक्टिस झाली की मळ्यात जाऊन जेवणार. हा तेच तेच बघायला आले होते मी की डबा पोहोचलाय का नाही. अगं मग तू बरकत किंवा श्रीपती दादांना फोन करून विचारायचंस ना. तू इथे कशाला आलीस? आय मीन तू एवढ्या लांब चालत कशाला आलीस? ते पण शाळा सोडून वगैरे. फोन करायचा ना. मी भरपूर फोन केले पण एकही उचलला नाही. नाही नाही, मी बरकतला किंवा घरी फोन करण्याबद्दल बोलते. एनिवे आता विषय निघालाच तर सांगते. अंजली, राणाशी तुला काही बोलायचं असेल तर यापुढे मलाच कॉल करत जा. सतत फोन वाजल्याने त्याचं कॉन्सन्ट्रेशनच होत नाही. म्हणजे इथून पुढे यांच्याशी बोलायचं तर तुझी परमिशन लागेल का? नाही नाही, तसं नाही. मी फक्त प्रॅक्टिसच्या वेळात मला कॉल कर असं म्हणते. प्रॅक्टिस संपली की शाळेत या. फॉर्म भरायचा आहे आज. फोन कधी उचलतच नाही. आलाच बाबा, ये फोन उचलाय. काय झाले तुला? अरे कसा उचलो फोन, गाडीवर होतो. राणा, ती तुझी आधीची कुस्ती बरी होती बघ. सकाळी दोन तीन तास प्रॅक्टिस झाली की भागायचं. आता दिवस रात्र नुसतं ती प्रॅक्टिसच. ती बडबड करतो सर तू. जर गप्पास की एवढ्या अर्जंट मध्ये कशाला बोलवलेस? त्या मोटरीने दगा दिलाय, बंद पडलाय ती. जरा टाइम आला असतो की. अरे शाळेत जाऊन मला फॉर्म भरायचा होता. राणा, ती नवी कुस्ती आणि शाळा यातच तुरा मला लागलायस. जरा माझ्याकडे बी ध्यान दे. मी कुठं म्हणलं नाही तो म्हणून. शाळेत जाऊन आलो असतो की. वा रे वा, तुला तुझ्या खाण्यापिण्याचा आहे. पण त्या पिकाने काही घोडे मारले रे, त्यासनी पाणी पाजाय नको. ती मोटर बंद पडल्या, ती पहिला दुरुस्त करत. क्या हुआ? मी एकटा कुठं कुठं पुरा पडू रे. एकीकडे ते प्रॅक्टिस जोरात सुरू आहे, दुसरीकडे अंजलीबाई गणिताच्या परीक्षेला बसवायला आहेत. दातार काढायला काय झालंय? तुला माझी वाट लागली. ऐकू तरी कुणाच. राणा, तालीम आणि गणित यात पार तुझं भज झालंय बघ. दोन बायकांच्या कात्रीने चांगलाच सापडायच बघ तू. हे मला बी माहित आहे. काय करू ते सांग. बताऊ? बोल की. एकदम सोप आहे, जिथं असशील तिथला बन. म्हणजे? म्हणजे दोघींच बी ऐकायचं. म्हणजे बघ, वहिनीने तुला काय सांगितलं तर त्यासनी बी वय म्हणायचं. सखी मॅडमनी तुला काय सांगितलं तर त्यासनी बी वय म्हणायचं. बायकांना नाही म्हणलं की राग येतोय. आपण नुसतं दोघींचं ऐकतं असं दाखवायचं. दोघींनी एकाच टायमाला काय सांगितलं तर? मग 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 थोडं थोडं शेंडे लावायच्या. खोट. हा असला अजिबात जमणार नाही मला. अरे राणा, अरे ज्या खोट्यानं एखाद्याचं नुकसान होत असत ते खोटं वाईट, पण ज्या खोट्यानं एखाद्याच्या मनाला बरं वाटत असेल ते खोटं आजच्या असते. खोट मग बस डोकं धरून मला काय. चांगलं काय सांगावलं तर पटन झाले तुला.
बर ए बघ मला एक सांग, अंजलीबाईंच्या बरोबर तुझी नवी ओळख झाली तेव्हा तू त्यासनी ब्रॅसलेट द्या गेला होतास का नाही? त्यावेळेला तू पोस्ट म्हणायत असं खोटं बोला होतास का नाही? वय पण ते खोटं वेगळं होत. काय वेगळं वेगळं नाही, आता मी त्या टाइपच खोटं बोलायचंय. तू बोल बिंदास, चुकीच काय नाही त्यात. बर चल ही मोटर दुरुस्त करा तू. परते बर बीर काय नाही, आता काय सांगितलं तुला, तू जितलाय तितलाच व्हायचं म्हणून सांगितले का नाही? मग आता कुठे आहेस तू? मळ्यात. मग तू आता बरकतचा कळ. चला मोटर दुरुस्त करूया या. किती गोड खायला अहो डायबिटीस होईल की तू मसनी? काय होत नाही ग, आज आमसनी काय होणार नाही बघ. अग आज लय खुशीचा दिस आहे ग, काय डायबिटीस बिबिटीस होत नाही, खाऊ दे गोड आम्हाला. तायसाहेब थांबा बरं, थांबा आधी थांबा. अहो सकाळी काय ती साधी काय क्लिप मिळाली, तुम्ही तर मोठ्याच्या मोठं घबाडच मिळाल्यासारखं करायला. सा बराबर बोललीस तू, घबाडच मिळालंय. अग दिसताना दिसते ही एवढी एवढीशी क्लिप, पण आता ही एवढीशीच क्लिप, हा एवढीशीच क्लिप कसं महाभारत घडवत्या बघ तू. आम्ही घडी होणार, घडायचं असतं तर सकाळीच घडलं असतं. ती क्लिप बघून मी काय बी बोलली नाही मास्तर. तुझ्या डोसक्यात केवढा मोठा फॉल्ट आहे ग चंदे, कळत कसं नाही तुला? अग मनात वनवा असेल का नाही, तर एकतर माणूस फाड 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 बोलतोय, नाहीतर मग मूक घेऊन गप राहतोय. आदलं मधलं काही नसतंय. म्हणजे मास्तरनीला राग येऊन बिंक बसली म्हणायची की? आता खरा रिपेअर झाला बघ त्या डोक्यातला फॉल्ट, तोंडगोड करायला पाहिजे. भाऊ मी मधल्या सुट्टीत लय मज्जा केली, तू कुठे गेली होती? लय उडकलं तुला. माझं काम होत. आता सांग मला. मी म्हंटल ना माझं काम होत, तुला नाही कळणार. सांग. अरे तुला नाही कळणार बा, चल सांग मला. टिकली फली नाही नको. अहो बघा तरी. नाही नाही नकोय मला. अहो राहू दे, नका ठेवू. अहो बघा लबर बॅन बघा, नवीन आलेत. भाऊ रंग काय? अरे लाडू रंग नाही येत, नेल पेंट आहे, ठेवून दे. फुले घे काय? अरे नाही असू दे, काही नकोय आपल्याकडे सगळं. काय बघू माझी क्लिप आहे ही. काय बाई आहे का काय, घ्यायचं नाही निदान टाकायचं तरी कशाला? थांब इथे थांब. अजून संपली नाही म्हटलं तुमची प्रॅक्टिस. येतो म्हणाला होतो आणि आला नाही, आज दुसरी वेळ. सगळं मग फक्त प्रॅक्टिसला जाणार? नाही म्हणजे ते दुपारीच संपली प्रॅक्टिस. अहो ते काय झालं, ती मोटर बंद पडली हो, म्हणून अर्जंट मध्ये ते मळ्यात यायला लागलं, म्हणून शाळेत येत आलं नाही मला. अच्छा मला वाटलं. काय? नाही काय नाही. अहो फोन करून कळवायचं तरी ना मला. कसं सांगणार, मला वाटलं तुम्ही वरणार माझ्यावर. हो मळ्यातलं काम महत्वाचं आहे, मी कशाला ओरडू. बरं आता काम झालं का? हा माझी सपोत झाले. बरं संप आणि या मग घरी. ठेव मी मला वाटलं अंजली बाई आता जाळ काढतात का काय, एकदम हो बोलल्या रे. अरे मी आयडियाच तशी दिली, मग काय होणार? तुझी आयडिया तेंड्या लावायची. अरे तूच बोलास ना मग काम सुरू आहे म्हणून. बघ थोडं खोट बोलले की चांगलंच असतंय, कळलं का नाही? पहिली प्रेमाने बोलले का नाही?